मी कारले पूर्ण किसुन्यातले पाणी काढून घेतलेले आहे. आता मी ते एका डब्यात काढून घेते. हे व्यवस्थित असं फोडून घेऊया. आणि आता त्यामध्ये भरपूर सारा आपण नमक टाकून घेऊया, जेणेकरून त्याला पाणी सुटतं. आणि परत ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया. असं केल्यामुळं कारल्याचा कडूपणा हा निघून जातो. 4 ते 5 तासासाठी आता ह्याला आपण झाकण लावून बाजूला ठेवूया. तर 5 तास झालेले आहेत, कारल्याला व्यवस्थित असे नमक लागलेले आहे. आता आपण हे 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असं धुवून काढायचं आहे. आता तुम्ही बघा मी कसं धुते. तर बघा आता आपल्याला हे असं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तर बघा आता ह्याला असं व्यवस्थित असं चोळून चोळून छान असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्यामधील सर्व पाणी पिळून काढायचं आहे. तर आता मी ह्याच डब्यामध्ये पुन्हा काढते. असं केल्यामुळं ना ह्याचा कडूपणा पूर्ण असा निघून जातो. थोडाफार राहतो पण तो आपल्याला जाणवत नाही. पहिल्यांदा आपण असं हे सगळं कारलं धुवून असं ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे होतं त्यावरील पूर्ण पाणी काढलं आहे. तर ह्याच्यामध्येही आपलं कारलं आहे. तर जर तुमच्याकडे अशी चाळण असेल तर तुम्ही ह्यामध्ये नितळून ह्यामधलं कारल्यामधलं पाणी पूर्ण असं काढून घ्या. तर मी आता काढून घेते. तर बघा असं नितळून घेतलेलं आहे आणि ह्यातलंही पाणी आपल्याला काढायचं आहे. तर असं आपल्याला अजून 2 वेळा करायचं आहे. बघा पुन्हा नवीन पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये परत एकदा आपल्याला हे कारलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. जे कारलं खात नाहीत त्यांनाही तुम्ही ही भाजी करून दिली तर ते नक्की कारलं खातील. तर आता मी ह्या चाळणीमध्ये हे गाळून घेते. तर बघा गाळून घेतलेलं आहे. आता ह्यामधलं सगळं पाणी काढून घेऊया. तुम्ही रात्रभर ही कारलं खिसून त्याला नमक लावून ठेवलं तरी चालतं, दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकताय. तर ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. तर माझी मम्मी बघत असेल तर मला जमली आहे का नाही ते सांग. हे यातलं कारलंही मी ह्यामध्ये गाळून घेते. तर बघू शकताय गाळून घेतले. तर बघा मी तिसऱ्यांदा कारलं धूत आहे. तुम्ही ह्याप्रमाणे जर केलं ना तर कारलं खूप छान असं होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हेही आपल्याला गाळून घ्यायचं आहे. बघा मी गाळून घेतलेलं आहे. आता हे मी व्यवस्थित असं पिळून घेते. तुम्ही जसे पोहे खाता त्याचप्रमाणे ही कारल्याची भाजी लागते. तर ह्यात पण राहिलेलं आहे. आता मी ह्यामध्ये घेऊन ह्यातलंही पाणी पूर्ण असं काढून घेते. तर बघा पूर्ण असं आपण हे व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे, कोरडंही झालेलं आहे. आता आपण हे भाजून घेऊया. तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे. आता आपण हे कारलं ह्यामध्ये भाजून घेऊया. छान असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तांबूस रंगाचं. तर ज्या लोकांना बीपी शुगर आहे त्यांनी तर आवर्जून हे कारल्याची भाजी खावा. मोठ्या गॅसवरती आपल्याला हे छान असे भाजायचे आहे. तर बघा कारलं आपलं भाजत आलेलं आहे. आता मी ह्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेते.
आणि पुन्हा छान असं हे मी भाजून घेते. तेल घातल्यामुळे पटकन असं कारलं भाजलं जातं, पण तेल आपल्याला सुरुवातीला घालायचं नाही, तर कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे. अजून एक 10 मिनिट आपण ह्याला असे भाजून घेऊया. तर छान असं हे आपलं कारलं भाजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी हे काढून घेते. परत आपल्याला ह्या कढईमध्ये हे ओलं खोबरंही भाजून घ्यायचं आहे थोडस. तर बघा, जो आपण नारळ फोडून घेतो त्यामध्ये दोन भाग होतात नारळ फोडल्यावर, त्यातला एक भाग हा नारळ आहे. तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्क खोबरंही वापरू शकता, पर मी सांगते की तुम्ही शक्यतो ओला नारळच वापरा, कारण की मी कायम ओल्या नारळामध्ये ही भाजी करते. तर आपलं खोबरंही खूप छान असं भाजलेलं आहे. आता मी हेही काढून घेते. मी 2 चमचे तेल वापरणार आहे ह्या भाजीसाठी. एक चमचा मोहरी टाकायची आहे, बरोबर 1 चमचा आपल्याला जिरेही टाकायचे आहे. जिरे मोहरी छान असे तडतडलेले आहेत. आता मी ह्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते आणि 3 मोठ्या साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत, तेही मी ह्यामध्ये टाकते. आणि मी 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्याही टाकून घेते. तेलात टाकल्या नाहीत, कारण की मुलंही ही भाजी खाणार आहेत आणि ते जास्त तिखट खात नाहीत. आणि बघा, मुलांची कारणंही चालू होतात. आता हे छान असे आपण भाजून घेऊया. बघा, एकदम थोडस मी मीठ ह्यामध्ये घालते, जेणेकरून आपला कांदा पटकन असा भाजला जाईल. आता छान असे मिक्स करून घेऊया. बघा, तर बघा कांदा आपला छान असा भाजला गेलेला आहे. आता मी ह्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेते. आता छान असं मिक्स करून घेऊया. आता हळद घातल्यामुळं खूप सुंदर असा ह्याचा वासही येत आहे. तर आपण भाजलेलं कारलं ह्यामध्ये टाकूया. थोडस खोबरंही गेलं, चालते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर कुणाला कळेल का बघा, ही कारल्याची भाजी आहे ते. अजून आपण ह्यात खोबरं पण टाकून घेणार आहोत. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं तेही आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. आपण छान असं हे पुन्हा मिक्स करूया. तर ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरती करायची आहे. ही भाजी पोह्यासारखी दिसते की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. कुणाकुणाला आजची कारल्याची भाजी आवडली तेही तुम्ही मला सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्या शेजारील बेल आयकॉनचे बटनही दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर मी सुरुवातीला नमक टाकलं होतं, तर मी आता 1/2 चमचा ह्यामध्ये नमक टाकलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये बघा, मी ह्यामध्ये 4 चमचे शेंगदाण्याचं पूठ टाकून घेतलेलं आहे, तेही छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे ही भाजी खूप अशी छान लागते. तर ह्यामध्ये कारलं आहे ते कुणाला ओळखतंय का सांगा.
तुम्हाला एक प्लेट मध्ये काढून दाखवते। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाका। आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी टाकलेली नाही। तर मी ह्यामध्ये कोथिंबीर टाकली नाही। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरपूर सारी कोथिंबीर ह्यामध्ये टाकू शकता। त्यामुळे ही भाजी खूप अशी छान लागते। तर बघू शकता आपली कारल्याची भाजी झालेली आहे। तर कशी झालेली आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी लागते ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।